नमस्कार, मी अविनाश, महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। दर्शक, आपण आता भीमा सहकारी साखर कारखान्यावर उभा आहे। खरं तर थोड्या वेळापूर्वी या कारखान्यावर या कारखान्याच्या नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुका त्या ठिकाणी पार पडली आणि त्यामध्ये विश्वराज धनंजय महाडिक यांची खरं तर या कारखान्याच्या नूतन चेअरमनपदी निवड झाली आहे। खरं तर खाजगी साखर कारखान्यांमध्ये नेत्यांची पोरं त्या ठिकाणी चेअरमन झाल्याचं आपण पाहिलं असेल, परंतु सहकारी संस्थांमध्ये आणि सहकारी साखर कारखानदारामध्ये एकूण सहकारामध्ये एक पण अतिशय तरण्यावयाचं पोरगं त्या ठिकाणी या कारखान्याचा कारभार आता पाहणार आहे। विश्वराज जी आपल्यासोबत आहेत। खरं तर अवघं 26 वर्षाचं वय, सहकारासारखं क्षेत्र जे एका बाजूला खरं तर आज मुकुट मिळाला आहे, परंतु तो काटेरी आहे, कारण तो सहकाराचा आहे आणि इथं अनेक लोकांना हाताशी घेऊन या संपूर्ण प्रक्रियेतून आपल्याला जावं लागणार आहे। उद्या संस्था चालवायची जबाबदारी आहे। या कारखान्याचा विश्वास सगळ्या सभासदांचा संपादन करून त्या ठिकाणी ही संस्था मोठी करायची जबाबदारी आहे। मुळात ही संस्था आपल्या आजोबांनी त्या ठिकाणी स्थापन केल्यामुळं याचा नावलौकिक जितका वाढवावा तितका कमी असणार आहे, ती जबाबदारी तुमच्यावर असणार आहे। कसं बघताय वयाच्या 26व्या वर्षी एखाद्या कारखान्याचं आपण चेअरमन होणं आणि तरुण म्हणून या संपूर्ण जबाबदारीकडे कसं बघताय? नमस्कार, कैलासवासी भीमराव दादा महाडिक यांनी उभा केलेला हा भीमा सहकारी साखर कारखाना, त्याचबरोबर 2011 सर्व शेतकरी सभासदांनी याची धुरा आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या हातामध्ये दिली होती आणि आपण पाहू शकता की गेले 10 वर्ष अतिशय उत्कृष्टपणे आपण नवीन प्लांट त्या ठिकाणी उभा केलेला आहे। 5000-6000 क्षमतेचा आपण प्लांट त्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि मी एक नवीन युवक म्हणून, नव्या युगातला युवक म्हणून मला या प्लांटमध्ये आता काम करण्याची संधी मला मिळालेली आहे। सर्व शेतकरी सभासदांचा पाठिंबा माझ्या बरोबर आहे। 7500 लीड मताचं मताधिक्य आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे, म्हणजे क्लिअर मेजॉरिटीने आपण या ठिकाणी निवडून आलेलो आहे। त्याचबरोबर सर्व कर्मचाऱ्यांचा, ज्येष्ठ कर्मचारी आहेत, युवक कर्मचारी आहेत, त्यांचंसुद्धा पाठबळ माझ्या पाठीशी आहे आणि साहेबांनी प्लांट निर्माण करत असताना पुढ भविष्यातसुद्धा त्यामध्ये भरपूर काही विस्तारीकरण आपण करू शकतो या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी प्लांट उभा केलेला आहे। म्हणून मला एक युवक म्हणून एक चांगली संधी आहे या प्लांटचं एक्सपान्शन करण्यासाठी। भविष्यात 1.5 लाख लिटरचा एक डिस्टिलरी प्रकल्प आपल्याला त्या ठिकाणी कारखान्या कार्यक्षेत्रामध्ये उभा करायचा आहे। ज्यूस टू एथेनॉल, बी मोलॅसिस टू एथेनॉल हे सगळे प्रकल्प, CO2चा प्लांट असेल, एथेनॉल पंप असेल, तो ह्या कारखान्यावर उभा करायचा आहे। म्हणून भरपूर काय करण्यासारखं आहे आणि मी उत्स्फूर्त आहे माझी ही वाटचाल चालू करण्यासाठी। खरं तर सहकाराला जर नव्या दृष्टिकोनाचं नेतृत्व मिळालं तर सहकाराचा जो रुटीन प्रमाणे चाललेला विस्तार आहे, खरं तर एकूण जर सगळ्या सहकारी साखर कारखानदारी किंवा सगळ्या कारखानदारीत जर बघितलं तर एक टिपिकलपणा तोच तो असतो। आता तुमच्याकडे नेतृत्व आलं आहे, तुमचं परदेशी शिक्षण झालं आहे, खरं तर तो संपूर्ण दृष्टिकोन घेऊन तुम्ही आता सांगितलेच की काही गोष्टींचं आपण विस्तारीकरण या साखर कारखान्यामध्ये करणार आहे। हे करत असताना मी निवडणुकीच्या दरम्यान देखील तुम्हाला प्रश्न विचारला होता की इथं प्रामुख्यानं सभासदांमधून एक अपेक्षा व्यक्त केली जाते की आम्हाला पूर्ण वेळ चेअरमन इथं पाहिजे, आम्हाला विश्वराज भैया इथं पूर्ण वेळ पाहायला मिळणार आहेत। जी नक्कीच, साहेबांच्या आदेशानुसार मला त्यांनी हे अध्यक्षपद देत असताना त्यांनी मला आदेश त्या पद्धतीचा दिलेला आहे की मला आता पूर्ण वेळ भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये ह्या 3 तालुक्यामध्ये मला कार्यरत राहायचं आहे आणि सहकार क्षेत्राचा अनुभव फार नवीन आहे माझ्यासाठी, पण तेवढाच मी आनंदाने मी तो आता हाती घेणार आहे। कारण कैलासवासी दादांनी जेव्हा कारखाना उभा केला होता तेव्हा त्यांना पण संधी होती, एक प्रायव्हेट कारखाना तेही उभा करू शकले असते, पण शेतकऱ्यांना कारखान्याबद्दल आपुलकी वाटावी, जबाबदारी वाटावी म्हणून त्यांनी हा सहकारी तत्त्वावर हा कारखाना उभा केला आणि गेले 10 वर्ष आपण त्याच पद्धतीनं हा कारखाना चालवत आलेलो आहे। उच्च असा दर, चोख असा काटा आपण कारखान्यामध्ये देत आलेलो आहे, तर त्याच्यामध्ये बिन काय तडजोड करता आपल्याला इथून पुढची वाटचाल आता ठेवायची। खरं तर मगाशी स्टेजवर त्या ठिकाणी ऑप्शन झालं त्यावेळेला मातृश्रींच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, सकाळी तुम्ही चेअरमन पदाची माळ गळ्यामध्ये घातली त्यावेळेला वडिलांच्या म्हणजे खासदार साहेबांच्या पाया पडला, त्यावेळेला येईन ह्याच्या अगोदरच्या अनेक भाषणामध्ये मला प्रतिक्रिया देताना देखील खासदार साहेबांनी सांगितलं की माझं पोरगं खूप गुणी निघालंय आणि हे खरं तर मगा खासदार साहेबांनी आपल्याबद्दल हे वक्तव्य करणं वडील म्हणून, मगा मातृश्रींच्या डोळ्यामध्ये आपल्या त्या ठिकाणी सासरेने उभा केलेली ही संस्था आता आपलं पोरगं त्या ठिकाणी चालवणार आहे, तुमची वैयक्तिक काय भावना ह्या सगळ्या प्रकरणाकडे? कारण खूप भावनिक क्षण दिसला मग अशा सगळ्यांना। फार मी पण फार भावनिक झालो होतो, आईच्या डोळ्यामध्ये अश्रू, साहेबांच्या तर डोळ्यामध्ये मी कधी बघत नाही, पण साहेबांच्या भावना त्या ठिकाणी या कारखान्याबाबतीत आहेत, आमच्या सर्वांची श्रद्धा या कारखान्याबाबतीत आहेत।
म्हणूनच हे आमच्या जीवाचं नातं आहे आमचं या कारखान्याबद्दल, कारण कैलासवासी दादांनी उभा केलेली ही वास्तू आहे आणि त्या पद्धतीने निवडणूकसुद्धा झालेली आहे. फार असं भावनिक आम्ही झालो होतो, सर्व कार्यकर्तेसुद्धा त्या ठिकाणी भावनिक झाले होते, पण फार आनंद आहे सर्वांच्या मनामध्ये. खरं तर धनंजय महाडिक साहेबांची मुलं ही तशी राजकारणामध्ये मोठं घराणं असून देखील अतिशय विनम्र आहे ती, लोकांमध्ये मिसळणार आहे ती, समाजाबद्दल आस्था राखून राहणारी ही सगळी मंडळी आहे. या मोहोळ तालुक्यामध्ये जो हा साखर कारखाना येतो, या मोहोळ तालुक्याच्या पुढच्या काही राजकीय गणितांकडे जरी जायचं म्हटलं तर राजन पाटलांच्या विरोधामध्ये या तालुक्यामध्ये संस्था हातात असलेला दुसरा महत्त्वाचा नेता नाही. उमेश पाटील हे राजन पाटलांना त्या ठिकाणी विरोध करतायत, परंतु ते संस्थात्मक पातळीला तितकेसे तगडे नाहीत. आज तुमच्याकडे एक संस्था आले, महाडिक साहेबांचं केंद्रामध्ये राज्यामध्ये मोठं वलय आहे. तुम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक तालुक्यातल्या नेतेमंडळींना व्यासपीठावर आणण्यामध्ये यशस्वी झाला होता. या गटातून आज भालके तुमच्यासोबत आहेत, अभिजित पाटील तुमच्यासोबत आहेत, कल्याणराव काळे तुमच्यासोबत आहेत, उमेश पाटील तुमच्यासोबत आहेत, इकडे बाकीची मंडळी तुमच्यासोबत आहे. काय उद्या आम्हाला आज चेअरमनपदाची धुरा खांद्यावर घेतलेले विशुभया या पूर्ण प्रवासामधून पुढे जात असताना या मोहोळ तालुक्यामध्ये काही वेगळ्या भूमिकेत आम्हाला पाहायला मिळतील का? नाही, मी मगाशी जसं भाषणामध्ये सांगितलं की मला कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही आहे. मी व्यवसायामध्ये माझं जास्त माझी रुची आहे, म्हणून मला कारखान्याचं कामकाज सांभाळायची रुची आहे. साहेबांनी ही जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकलेली आहे, म्हणून साहेबांचा आदेश मला पाळावाच लागतो. त्यांचा शब्द हा माझ्यासाठी धर्म आहे आणि त्यांच्या शब्दानुसार माझी वाटचाल आहे. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा साहेब जसं सांगतील त्या पद्धतीचं माझं धोरण असतं. साहेबांनी त्यावेळेला तसा आदेश दिला तर तुम्ही आदेश पाळताय? साहेब जसं सांगतील त्या पद्धतीचं माझं धोरण असेल. ते मला कोणतंही हिमालय चढायला सांगतील, कोणतंही समुद्र पार करायला सांगतील, मी ते पार करणार. अगदी खरं तर मी अगदी सुरुवातीला म्हणालो तसं, अगदी कोवळं 26 वर्षाचं पोरग सहकारामध्ये येऊन त्या ठिकाणी 2-3 वर्षामध्ये खरं तर परदेशामध्ये शिक्षण या भागामध्ये आलं आणि घराघरामध्ये जाऊन पोहोचलं, शेतकऱ्याच्या बांधावर गेलं त्या ठिकाणी. आणि अतिशय मी अगदी म्हणालो तसं, महाडिकांचं कुटुंब हे कोल्हापुरात सगळ्यांना आपल्याला महाराष्ट्रामध्ये माहीत आहे की अतिशय तगडं राजकारणातलं घराणं असून देखील या कुटुंबातली ही पोरं अतिशय विनम्र आहे ती, लोकांच्या प्रति आस्था असणार आहे ती, लोकांची विचारपूस करणार आहे ती. आणि खऱ्या अर्थाने एक लोकनेता होण्याचे जे काही संस्कार अंगी असावे लागतात ते संस्कार अंगी घेऊन करत ही माणसं त्या ठिकाणी राजकारणामध्ये आलेत. विश्वराज भायांची आज चेअरमनमधून निवड झाली, आमच्या संपूर्ण चॅनलच्या प्रेक्षकांच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि उद्या जी जी जबाबदारी तुमच्या अंगावर येईल ती जबाबदारी पार पाडचाल. निवडणुकीच्या दरम्यान मी तुम्हाला अनेक प्रश्न विचारले होते, कारखान्याच्या विस्ताराचं काय, एक्सपान्शनचं काय, लोकांच्या अपेक्षा आता तुमच्याकडून वाढणार आहेत त्या, कारण तुम्ही इथं पूर्ण वेळ असणार आहे. आणि एकूण हा संपूर्ण मग अगदी ऊसाचा प्रोग्राम राबवणं असेल, गावोगावी ऊस तोड्या टाकणं असेल, कारखाना व्यवस्थित चालवणं असेल, कारखान्यामध्ये त्या त्या वेळेला काळानुसार वेगवेगळे बदल करत कारखान्याचं त्या ठिकाणी अधिक सदृढीकरण करणं असेल, या संपूर्ण प्रवासासाठी तुम्हाला खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा. नवं नेतृत्व या कारखान्याचा नव्या पद्धतीने विकास करेल अशा पद्धतीची आपण अपेक्षा ठेवायला हरकत नाही. कॅमेरामन महेश, मी अविनाश टाकळी सिकंदर.